नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। नवी मुंबई आवाज चॅनेलच्या वतीने गणेशोत्सवाच्या सर्व मंडळांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। मावळ तालुक्यामध्ये सर्व शहरामध्ये लोणावळ असन, तळेगाव असन, देवरोड असन आणि ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि यामध्ये चांगले चांगले उपक्रम गणेश मंडळांच्या वतीने दरवर्षी करत असतात। त्यामध्ये समाज हिताचे विषय त्यामध्ये जास्त करून घेतले जात असतात। यामध्ये विशेष करून गोरगरिबांच्या हिताचा विषय यामध्ये जास्त प्रमाणात असतो। आम्ही सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा लोणावळा शहरामध्ये अनेक मंडळांनी एक चांगले उपक्रम या ठिकाणी सादर करणार आहेत, जेणेकरून लोकांच्या हिताचे आणि लोकांना चांगले वाटवण असं असे उपक्रम या ठिकाणी होणार आहे। विशेष करून लोकांना त्रास होणार नाही असे या ठिकाणी मग DJ असन किंवा मोठा स्पीकर असन ह्याच्यापासून ही मंडळं नेहमीच बाजूला असतात की जे लोकांना त्रास होणार नाही असे कार्यक्रम घेत असतात। म्हणून आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा लहान लहान मंडळं असतील किंवा मोठी मंडळं असतील ते सुद्धा हे उपक्रमाला सहभागी होतात। पाठीमागं तळेगावमध्ये अशी उपायुक्त पिंपरी चिंचवडचे नम्रता पाटील मॅडम यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तळेगाव आणि देवरोड असं आमच्या तळेगाव MRDC एरियातले स्टेशनचे सर्व पोलीस स्टेशनचे PI होते त्यांनीसुद्धा सांगितले की या ठिकाणी आपण DJ मुक्त मावळ तालुका करूया आणि त्या संदर्भामध्ये सर्व मंडळांनी त्यांना नक्कीच सहकार्य करू अशी ग्वाही दिली। आणि आमच्या मावळ तालुक्यामध्ये खरं पाहिलं तर अनेक उपक्रम सार्वजनिक गणेशोत्सव असन किंवा सार्वजनिक अनेक कार्यक्रम होत असतात आणि कार्यक्रम मोठ्या दिमाकाने सर्व समाजाचे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात। म्हणून मावळ तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी ह्या गणेशोत्सवाला आणि आपल्या नवी मुंबई आवाज चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे विचार थांबतात।